नमस्कार नाशिक ते मुंबई असा एकशे ऐंशी एक किलोमीटरचा पायी प्रवास करत आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पदरात कालविल मागण्या पाडून घेतल्या या मागण्या कितपत यशस्वी होतील आणि शेतकऱ्यांना खरोखरच न्याय मिळेल का बघूया एक नजर नाशिक ते मुंबई असा अद्भूतपूर्वक लॉंग मार्च काढून उभ्या देशाचं लक्ष वेधणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाच्या आंदोलनानं इतिहास घडवला त्या उन्हात एकशे ऐंशी किलोमीटरचं अंतर सहा दिवसात कापून हे लाल वादळ सोमवारी पहाटेच आझाद मैदानाला धडकलं विधानभवनाला घेरावा घालण्याच्या पक्क्या इराद्यानं हे वादळ घोंगावलं होतं या वादळाचं रौद्ररूप पाहून सरकारची धावपळ उडाली वाटेतच वादळ रोखण्याचं अयशस्वी प्रयत्नही झाले अखेर सरकारनं नमतं घेतलं आणि दुपारी मुख्यमंत्र्यांनी महामोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली त्यावेळी आझाद मैदानात हजारो शेतकऱ्यांचा एल्गार सुरूच होता चार तासांच्या चर्चेनंतर बळीराजाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झाला दोन हजार आठपासून पासून कर्जमाफीसह सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्या त्यासाठी सहा महिन्यांची डेडलाईन कबूल केली आणि आझाद मैदानात एकच जल्लोष झाला लेखी आश्वासन घेतल्यानंतरच शेतकऱ्यांनी परतीची वाट धरली घरात राहून मळण्यापेक्षा मुंबईत लढून मरू असं सांगणाऱ्या म्हातारीला पाहिलं आणि मुंबईकरांचा घास थांबला अन्नदात्याची ही व्यथा काळीच सोलून काढणारी होती डोक्यावर सूर्य तळपत होता पण त्यापेक्षाही जास्त टोपी खालील मस्तक पेटलं होतं पायाखालील डांबरीची भट्टी भनली होती मात्र कुणाला कशाचीच तमा नव्हती आता लढायचं सडायचं नाही लढायचं आणि जिंकायचा हाच त्यांचा निर्धार होता आणि अखेर लढाई जिंकली तेव्हा पायातील रक्त खुणांनी लाल झालेल्या आदा मैदानातील माती ही सुखावली ही काही धार्मिक पदयात्रा नव्हती हा होता अस्तित्वाचा लढा देशभरात शेतकरी आंदोलन अनेक झाले महाराष्ट्रातही शेतकरी रस्त्यावर उतरला पण सहा दिवसापासून नाशिकहून निघालेला लॉंग मार्च जिंकण्याच्या उद्देशानं बाहेर पडला होता नाशिकहून निघाला तेव्हा लोकल न्यूज ठरलेला हा महामोर्चा नंतरच्या दोन दिवसातच नॅशनल न्यूज बनला होता आणि जेव्हा या मोर्चाची यशस्वी सांगता झाली तेव्हाही नॅशनल न्यूजच ठरला ब्युरो रिपोर्ट तिचा जागर